लय जड आहे, धर की म्हणजे कळेल त्याला काष्टाची कामं करायला लागतील, तेव्हा असली कामं जपती ती काय. आणि तू जा आता, काय झालं तुला, तुमचा आप्पा कात्र काढतील माझं. अरे बाबा आप्पा नाही घरी, चल गप त्या दिवशी कसं तरी वाचलूया, मला लय वाटतोय. आप्पा काय खात्यात होई तुला, सारखं मार्क पाहिल्यासारखं बघत असते ती खात्यात होई तुला. अरे बाबा काम नाही केलं की आप्पा का होणारच की, चल नाटकं करू. आप्पा जर काय बोललं तर मग तुला सांगतो मी. ते काय बोललं तर मग बोल. हा तुला बोलून काय फायदा आहे, तू बोलून बोलून झालं लापाट. चला चला, बोलणं पायतानं जोडं जे काय असेल ते खाऊन झालंय ना, तरी लगा तुझी लापाटासारखी सवय जायला झाली आहे हनम्या. पण काय पण होऊ दे. काय होत नाही मला माहिती. अरे माकडा ऐक तरी, मी काय म्हणतोय ते काय बी होऊ दे, लग्न करीन ना तर तिच्याशीच करीन, नाहीतर आयुष्यभर असं राहील. मग विषय संपला, तुम्ही दाढी वाढवा आणि जावा हेमाला तपाशी याला, तुमचं नाही ते काम. हे तुमच्यासारखे मी तर साथील असलं हेच होणार. हे कवा साथ दिली नाही रे, तुला लगा 50 वेळा सांगितलं त्या सरपंचांची गाठ घेऊ आणि लग्नाचं काय ती बघू. ऐकलंस माझं, बसला चिठ्ठ्या पाठवतील मिठ्या मारीत देकड उचल चल. उचलू ना सर, तुला पिंटू शेठ तुम्ही आता जावा पुढे, हीच आमची लक्ष्मण रेषा. हनुमंतराव तुम्हाला एका भाषेत सांगितलं आप्पा नाहीत घरी, चल ग. इथपर्यंत आणलंय ना कपाक चुलीपर्यंत नेऊ. अरे आपल्याला कुळव्याला जायचंय, येतोयस ना तू. हा मी नाही येत, बैला जगा आप्पा मला झोपते, आधीच एक बैल कमी आहे, जातो मी तरी. हनम्या ए हनम्या, अरे थांब राणा, चल माझ्याबरोबर नाही तर तापट नाही. अरे थांब की हनम्या, आहे कशान राणात आलं असतं, चार दगाड इचू लागलं असतं, गेलं का नाही बोंबड थिंडायला. तुम्ही त्याला तापटणं कशाला दाखवले, येत होतं चांगलं ती, ते भेटतो तुम्हाला आधीच तर. अरे मी काय खातोय का त्याला. हा बरं, ते बैलाचं काय झालं सांग. ते सदानानं गेलाच बाहेर, बाहेर ना आलो की आणतो बोललेत बैल. बरं एक काम कर, सदानानं आलं की बैल आणि पाणी घेऊन ये, तोवर मी जातो पुढं. आता तुम्ही पुढे जाऊन काय करणार बैल नाही तर. अरे पुढे गेल्या वावरात चार दगड असली तर ती देऊन बाजूला टाकतो. हा तो बैल कोण नेणार आपला, तो हात लावून देतोय मला. अरे आपला बैल आणि कुळो मी घेऊन जातो पुढं, पण तू लवकर ये, तेवढं जरा लवकर एखादं तुकडं कुळवून झालं तर बरं होईल. आणि एक काम कर, ती मळवीच्या तुकड्यात याचं, इकडे तिकडे कुठं जात बसशील. हा ये लवकर. बोल दे लवकर ये रे, लांबड लावू नकोस. तात्या पोरानं जी काय केलंय त्याच्याबद्दल मी माफी मागतो. तुम्ही का माफी मागताय, चुका पोरांच्या. अहो चुका पोरांच्या, पण भोगायला लागतंय बापाला.
जाऊ दे. मी त्या दिवशी काय रागात बोललो असतो तर तुम्हीच मला माफ करा. अहो तुम्ही पुरीचं बाप आहे, कुठल्या बी पुरीच्या बापाला असं झाल्यावर राग येणारच की. त्या बघा तात्या, तुम्ही जी काय मला बोलला त्याचा राग मला अजिबात आला नाही, पण ह्या पोराचं काय करावं तीच कळेना बघा. का बघा आप्पा, आपण जन्म देतो पण कर्म देऊ शकत नाही. अहो तात्या, वयात आलेल्या पोरानं स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी कामधंदा करावा, स्वतःचं पोट भरावं असं कुठल्या बापाला वाटत नाही. अहो आई बापाची नाही पण निदान स्वतःच्या भविष्यात तरी काळजी करावी. आयुष्यभर तुम्ही त्याची काळजी करत बसला तर ते स्वतःची काळजी कधीच करणार नाही. त्याला वाटेल हाय बाप कशाला काळजी करा. तात्या आता मी नेमकं काय केलं पाहिजे सांगा. मी तुम्हाला मागच सांगितलं होतं, त्याची तुम्ही लगीन लावून द्या, मग बघा कसा सुधारतोय आपोआप. अहो तात्या, कुठला बाप ह्याला पूर्वी देऊन स्वतःच्या पुरीला खड्ड्यात ढकलेल. मी तीच सांगायला आलो तुम्हाला, पोरांचे लग्न करून टाक. तात्या सगळं तुमच्या डोळ्या दिगत दिसतंय तरी बी तुम्ही असं बोलताय. पुरगी बी ऐक ना, ह्यातच त्यांना सुख वाटत असेल तर त्यांच्या सुखाड आपण काय यायचं. अहो तात्या, तुम्ही कुठल्या भरोशा बोलताय हीच मला कळेना. पोरावर नाही पण तुमच्यावर विश्वास आहे माझा, पुरगी कधीच उपाशी राहणार नाही. अहो तात्या, मी तरी किती दिवस पुरणार आहे. ह्या बघा, मी जवळ जिवंत आहे तवर दोघाला बी उपाशी राहू देणार नाही. पण माझ्या माघारी काय, शेवटी नशीब त्यांचं त्यांच्यापाशी, त्याची आपण काय काळजी करायची. चालते, तुम्हाला जसं वाटतंय तसं करू, पण एक सांगतो तुम्हाला, तुमच्या पोरीला मी माझ्या पोटच्या पोरीसारखी संभळीन. बरं येऊ का मी? अहो ती सदानंदाचा बैल सांगितला कुळवायला, ते अजून का आलं नाही ते बघतो. आणि एका बैलावर शेती करायची मी लय अवघड झाले. अहो बैलाची काळजी करू नका, बैल घ्यायला मी पैसे देतो, तुम्ही जावा. बरं मी बैलाजवळ थांबतो. बरं असू द्या, येतो मी. पण तात्या बैलाजवळ अजिबात जाऊ नका, नाही म्हणजे काय झालंय लय दिवस काम नाही केलं त्यामुळे बावचाळत करते मारी बिरील. हां ये तुम्ही जाऊन. आईला घ्या, मला ना राहणं जायला आवडतच नाही. मग कुठं कुठं जायला आवडत? तिकडे जायच सर. चला मला लागा राहणार, तुझं तू गेला असतच नाही. मला करमत नाही रे तुझ्याशी म्हणून येतोय. तुला करमत नाही लागला? अरे किती वेळ वाट बघायची? ते साधारण तारळ्याला गेलेत. काम धंदा सोडून तारळ्याला कशाला गेले आता? अहो त्यांच्या घरातली म्हणली की बैलांनी रात्रीपासून वैरण खाल्ली नाही, रवाद बी करत नाही, मग ते डॉक्टरना आणायला गेलेत. अचानक बैल कसा काय आजारला? बहुतेक ह्या वातावरणाचा तरास जाणार असणे होत असेल. आमचा बैल मोकळाच आहे आणू का? तुझा बैल तुझ्यासारखाच मोकळा. मग काय करायचं आता? तू असं कर, तू लवकर जा, मी दादांच्याकडे जातून बैल घेऊन येतो. हां अजून काय नाही का? अजून काय नाही, तू लवकर जा. अरे हो ती तात्या बैलाजवळ बसल्यात, लवकर जा त्यांना बैल मारी बिरील काय. खडूस आहे खडूस. ते जाऊ दे, तात्या आमच्या औरात कशाला गेल्या? बहुतेक मला काय वाटते माहिती का, दोघांचा समजूत झाला असेल. हां चल आपण जाऊन बघूया. नाही नको, तिथे गेलो ना त्यांच्यात माझ्यात वाद होईल. अरे वाद व्हायचं असतं तर तात्या तिथं गेलं असतं का सांग मला. नाही ना चल जाऊन बघा कळेल तरी. नाही नकोच, एखादा माणूस आपल्या डोक्यात बसला ना की आपण त्याचं तोंड बी बघत नाही. हा बघ, वाद झाला तर मी मध्ये पडतो, तुझ्या वरच्या शिव्या मी खातो तू मग. पण तिथं गेल्यावर कळलं आपल्याला तात्यांचं तिथं जाण्यामागचं कारण काय आहे ते. चल चल. बाजा अरे कुत्र माग लागलं तर काय पळतोयस? अरे तात्यासने आपणच्या बैलांना मारलंय. तात्या काय आपणच्या बैलाजवळ कुस्ती खेळायला गेलो होतोय? नाही बैलाचा मुका घ्यायला गेलो होते.
अला का कुठं काय बोलावं हेच तुला कळत नाही. तुझ्या वेळेस अशी चेष्टा केली असती ना तर तू पण चेष्टेवर गेला असतास. अरे तात्यांच्या नापाची भांडं झाली ती, मला कसं करणार तात्या पण बाहेरजवळ का गेली ती. बरं असं कर तू ना इथंच बस, मी आपण सांगून येतो. अरे आप्पा मागायच्या घर गेलेलं बघितलं मी. होय हो तू एक काम कर आपण सांगून ये तर मी पिंट्याला सांगून येतो. अरे पिंट्या मांग्या ना तात्यासून दवाखान्यात घेऊन गेलेत. बरं तू असं कर तू ना मी आपण सांगतो तू मीनाच्या घरी जा आणि त्यांना सांग मग आपण दवाखान्यात जाऊया. बरं बरं चालतं ठीक आहे जा जा जा. अहो सदाचा बैल सांगितला होता की पण एकाएकी त्याचा बी बैल आजारला. अय अप्पा आता सध्या बैलासनी काही कामं नाहीत आणि आता एकाएकी कामाचा लोड पडला त्यामुळं बैलासनी बी लय भारी पडते बघा. अव शेतकऱ्याचा बैल आजारी पडला का नाही म्हणजे हे एक हात मोडल्यासारखं होतं आणि एक बैल नसला का नाही म्हणजे एक बाजू पार लाकवा मारल्यासारखी होती बघा. आता माझं बी तेच झालंय काय बी करून एवढ्या दोन चार दिवसात दुसरा बैल घ्यायलाच पाहिजे. माझं बी तेच म्हणणं आहे. भाडेकरांच्याकडनं पैसे जरा उचलावं आणि एक बैल आणावा. आप्पा मी काय म्हणतो बोला यंदा आपला पायरा करू. अहो दोन बैल तारांबळ होती या. चालतंय की दादा पेरणी तरी उरकल आणि आपल्याकडे लय पाऊस एकदा पाऊस लागला का नाही मग सगळं अवघड होते बघा. मी बी एवढ्या दोन दिवसात आवताची मोडतोड बघून घेतो. चालतंय बरं मी जातो हा लवकर या बैल घेऊन. अहो मी पण येतोच की लगेच मागणं चहा पिऊन. वाय थांबा चहा पिऊन जा. नाही नाही आणू आपस नि चान नगच्या तात्या तात्या तिकडे आज काय आहे ते लवकर बोल नाहीतर तोंडच फोडीन बघ. नाही थांबा तात्यासनी ना तुमच्या बैलाने मारले काय दादा तिच्या राहू द्या चला. अरे पण पिंट्या नाही वेळ तिथं. अहो पिंट्या मागायचे असं दवाखान्यात घेऊन गेलं ते. दादा चला कापड घाला तुम्ही मी बी कापड घालून येतो आणि काय पैसे असले तर घ्या बरोबर. नाही नको पिंट्याने सांगितलं तुम्ही येऊ नका तो बैल राहणार आहे ना त्याला घरी आणायला सांगितलंय. बरं दादा मी राहणार जातो आणि बैल घेऊन घरी येऊन पाण्यावर घालतो. बरोबर तुम्ही या लवकर उरक या लवकर चल या या या. पिंट्या आता बाबा कसे आहेत? बरेच. फार लागलं नाही आहे ना त्यांना? मुकामार लागलाय फक्त, काळजी करण्यासारखं काय नाही. तू आता इथे आलायस मग बाबांकडे कोण आहे? ते बाजन हनमे आहेत. बिन मांगे डायरेक्ट गेलो ना रानात ना तसंच त्यामुळे आम्ही पैसे नेले नव्हते तीच घ्यायला आलो. पैसे तुम्ही नका काळजी करू आमचा आप्पा आणि मंगेश दादा आणतात पैसे. तू कधी जाणार आहेस आता बाबांकडे परत? हे काय निघालूच आत्ता मी, ते तुम्ही काळजी करत असाल ना म्हणून सांगायला आलो. ठीक आहे आम्ही पण येतो. कशाला? नाही म्हणजे दुपारपर्यंत त्यांना सोडणार आहेत डॉक्टर, डायरेक्ट घरी जाणार मी. तुम्ही एक काम करा जीवन घ्या येतो मी. दादा त्यातली बघायला गेलं पाहिजे बैलांनी किस्त मारले आपल्याला काय माहिती नाही नेमकं. पोर गेली ती म्हणा त्यांचा काय बेकार असतो फोन बिन काय केलं नाही गाडीहून जाऊ लावली पुढे गाडी नाही कर. अरे कुठे गेला होता? ते तात्यांच्या घरी गेलो होतो मी ना पुनम काळजी करत बसतील ना त्यांना सांगून आलो आपलं. बरोबर चला कसं जायचंय आता तुम्ही कशाला येत आहे सोडणार त्यांना घरी? अरे तुम्ही दोघं काय काय करणार आम्ही दोघं पण येतो. कशाला तिथं बाजन हानमे आहे आम्ही दोघं बी निघालोय काहीतरी वाहन बघतो आणि त्यांना घरी घेऊन येतो. मग जावं लवकर नका उशीर करू. ए तुम्ही जेवण केलंय का नाहीतर असं करा घरी जाऊन थोडं थोडं जेवून जावा. नाही नाही नको एक एक वडापाव खाल्लाय जायचं. एवढं पैसे घेऊन जा. ए साव काय जावा अजिबात गडबड करू नका काय. हा जावा जावा.
अप्पा पोरं मस्त चांगली आहे ती, पण कामाच्या नावाने बॉम्ब आहे बघा. दादा पोरांनी एखादं काम कमी करू द्या, पण असं कोणाच्या वेळेला धावून जातात का नाही ते लय चांगलं आहे बघा. चलू का? बरं मी बिचलतो आणि बघा झालं की आपलं तात्यात नाही बघायचं परत. हा चालते चाल. कसं मारलं बैलांनी? कसं मारलं बैलांनी? आता बैल कसा मारतो? शिंगाला मारलं कसं मारलं? बाज्या त्याचं कान घेर इकडं चांगलं चिचूनच काढतो. आता मला सांगा बैल कसा मारतो? हा अव सकाळी मला पण म्हणत होता बैलांना मारायला, तर त्या बैलाबरोबर कुस्ती खेळत होतो. असं चाबरावणी बोलतं जोड खाते बाजावानी कर बाजा. हे अर्ध बसा की आज तुमचं तोंड बोलतं अंग मार खाते बघ काय नाही. जाऊ द्या त्याला, हाय चेष्टा करायचं. अहो एवढी तरी मी सांगून आलो तू बैलाजवळ जाऊ नका. तात्या कशावर गेला बैलाजवळ तुम्ही? अहो उकरायला लागला बैल, शिंगात कसरा आला लांबच खाणायला लागली. परतच आला अंगाव तरी नशीब मीन पिंटा तिथं जवळ होतो. काय तर तुम्ही आज म्हणजे तुमचं काय खरं नव्हतं? राहू द्या राहू द्या जेवू नका. अहो तात्या खावायचं या शिवार गोळ्या कशा खायचे? अहो दादा नसेल खाव तर राहू द्या की. हा राहू दे गोळ्या दे पाहिजे. Yeah.